नमस्कार विद्यार्थी हो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा यावर्षी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहेत तर एम एला एज्युकेशन हा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षाचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये सेकंड जी सेमिस्टर आहे तर ती सोळा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून परीक्षा सुरू होणार आहे ई डी पाचशे पंचवीसचा शिक्षणाची मानसशास्त्री यथार्थ दर्शन हा जो पेपर आहे तो सोळा तारखेला दुपारी तीन ते आठ आहे आणखी ई डी यू पाचशे सव्वीस हा जो पेपर आहे व्यक्तिमत्वातील मानसशास्त्रीय यथार्थ दर्शन हा पेपर वीस तारखेला म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला तीन ते आठ या वेळेमध्ये आहे तर विद्यार्थी मित्र आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो डी यू पाचशे सव्वीस व्यक्तिमत्वातील मानसशास्त्रीय यथार्थ दर्शन यातील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या संबंधी आहे या अगोदर विद्यार्थी मित्र ई डी पाचशे पंचवीसचे मी तीन व्हिडिओ केलेले आहे त्याच्यामध्ये इतरही व्हिडिओंच्या तुम्हाला लिंक दिलेल्या आहेत तर ते तुम्ही प्रश्न सर्व व्यवस्थित पहा त्यानंतर पाचशे सव्वीस ई डीओचा सुद्धा अगोदर एक व्हिडिओ मी दिलेला आहे तुम्हाला आजचा हा आपला दुसरा पार्ट आहे डी ओ पाचशे सव्वीसचा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता सर्जनशीलता व्यक्तिमत्व या तीन घटकांच्याबद्दलचा अभ्यास आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपामध्ये पाहिलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक आठ अध्यापनाचे व अध्यापकाचे मानसशास्त्र आणि घटक नऊ भारतीय मानसशास्त्र तर या दोन घटकावरती वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांच्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत अध्या अध्यापकाने अध्यापकाचे जे मानसशास्त्र आहे या घटकामध्ये अध्यापन कृती कोणत्या करायच्या अध्यापन सक्षमता कोणत्या असणं गरजेचं आहे शिक्षकाच्या क्षमता व वर्तनासंदर्भात घडणाऱ्या ज्या विचार प्रक्रिया आहे त्यांची मांडणी केलेली आहे आणि शेवटचा जो नवा घटक आहे भारतीय मानसशास्त्र याच्यातून मानस प्रज्ञा या संकल्पनाविषयी केल्या त्याचबरोबर मानवाच्या शरीर आणि मनाचा संबंध व्यक्तिमत्व विकासाबाबत पातंजल योगशास्त्राने कशा पद्धतीने मांडलेला आहे तर यासंबंधीचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण सर्व आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र वस्तुनिष्ठ प्रश्नांना आपण सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ज्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी नक्की करा तसेच बेल आयकॉनवरील ऑल हा हो ऑप्शन निवडायला अजिबात विसरू नका आणखी एक विद्यार्थी मित्रो तुम्हाला माझ्या अशी सूचना होती की कोणताही युट्यूबवरचा माझा व्हिडिओ तुम्ही पाहून झाल्यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एखादी सूचना वगैरे दिली असेल तर ती तुम्ही नक्की पाहा परीक्षेच्या अगोदरसुद्धा जायच्या अगोदर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली एखादी सूचना असेल तर ती नक्की पाहणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्र हो आपले जे एम एचे व्हिडिओ आहेत किंवा बी ची व्हिडिओ आहेत डी एस एमचे व्हिडिओ आहेत तर हे सर्व व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींना वर्ग मित्रांना सगळ्यांना तुम्ही लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायलासुद्धा अजिबात विसरू नका चला तर विद्यार्थी मित्र वस्तुनिष्ठ प्रश्नांना आता आपण सुरुवात करतो आहे पहिला प्रश्न असा आहे अध्यापन प्रक्रियेत शिक्षक या घटकाबरोबरच आणखी कोणत्या घटकांना महत्त्व आहे विद्यार्थी विषय मानवी वर्तनवरील सर्व तर बरोबर पर्यायाचा ड वरील सर्व आहे विद्यार्थी विषय मानवी वर्तन हे तिन्ही घटक महत्त्वाचे आहेत अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक या घटकाबरोबरच त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे अध्यापन हे टिंबटिंब स्वरूपाचे शिक्षक वर्तन आहे औपचारिक कृत्रिम अनौपचारिक अ वभ दोन्ही तर बरोबर पर्यायचा ड आहे अ ब दोन्ही अध्यापन घडण्यासाठी पुढीलपैकी कोणती अट आवश्यक नाही आवश्यक नाही म्हटलं ह शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये विशिष्ट आंतरक्रिया घडणे आवश्यक आहे आंतरक्रियेपूर्वी शिक्षकाला आशय ज्ञात आहे तर विद्यार्थ्याला तो ज्ञात नाही शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाने अध्ययन होण्यास पूरक अशा नाहीत आशयाचे विद्यार्थ्याकडून अध्ययन व्हावे या हेतूने शिक्षक आंतरक्रियेत सहभागी झालेला आहे तर बरोबर पर्याय विद्यार्थी मित्र याचा क आहे शिक्षक करीत असलेल्या कृती आशयाचे अध्ययन होण्यास पूरक अशा नाहीत हा पर्याय ते काय आवश्यक नाही अध्यापन घडण्यासाठी बा टिंबटिंब अटी आवश्यक आहेत पाच सहा सात आठ तर बरोबर पर्यायचा ब सहा आहे अध्यापन घडण्यासाठी सहा अटींची आवश्यकता आहे कोणत्या अटे आहेत ते तुम्ही व्यवस्थित पुस्तिकेमध्ये थोडंसं पहा गंमत म्हणून केवळ मुलाला पाण्यात ढकलणे आणि जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पोहणे त्याला काही प्रमाणात जमले या ठिकाणी अध्यापनाची टिंबटिंब पूर्ण होत नाही म्हणजे अध्यापनाच्या ज्या सहा अट आहे त्यापैकी कोणती आठ इथं पूर्ण होत नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर अट नंबर एक अट नंबर दोन अट नंबर तीन अट नंबर चार तर बरोबर पर्यायाचा जो आहे तो विद्यार्थी मित्र ड आहे अट नंबर चार स्मिथ बीओ एकोणीसशे चौऱ्याऐंशी यांनी अध्यापनाच्या व्याख्या व प्रकार केले आहेत त्यासंबंधी पुढील पैकी कोणती जोडी चुकीची आहे वर्णनात्मक व्याख्या शिक्षक जेव्हा अध्यापन करत असतो वर्णनात्मक व्याख्या जेव्हा शिक्षक अध्यापन करत असतो तेव्हा तो ज्या कृती करतो त्या कृतीवर भर दिलेला असतो दिष्टीत व्याख्या शिक्षकांच्या ज्या कृतीमुळे प्रत्यक्ष अध्ययन घडते त्याच कृतींचा अध्यापनात समावेश केला जातो हेतूनुसार व्याख्या हेतूपूर्ण कृती या अध्यापनाच्या वैशिष्ट्याला महत्त्व नाही आदर्शवादी व्याख्या अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या नैतिक अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या नैतिक अटीच्या पूर्ततेस प्राधान्य देतात तर याचा जो बरोबर पर्याय तो क आहे क ही जोडी काय आहे चुकीची आहे पुढचा प्रश्न अध्यापन म्हणजे टिंबटिंब अन्य व्यक्तीमध्ये अध्ययन घडवून आणण्याच्या हेतूने केलेली कृती शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया पोषक अध्यापन प्रणाली निर्माण करणे वरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे अध्यापन क्षमतेमध्ये टिंबटिंबाचा समावेश होत नाही ज्ञान विद्यार्थ्याची प्रगती कौशल्ये विश्वास बरोबर उत्तरेचं ब विद्यार्थ्याची प्रगती आहे वर्गात शिकवत असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे टिंबटिंब होय अध्यापन परिणामकारकता अध्यापन कार्य अध्यापन क्षमता वरील सर्व तर बरोबर पर्यायचा ब आहे अध्यापन कार्य वर्गात शिकवित असताना अध्यापकाने प्रदर्शित केलेले वर्तन म्हणजे अध्यापन कार्य होय विद्यार्थी मित्र हो या युनिटमध्ये तुम्ही सर्व व्याख्यांचे जे गट दिलेले आहेत ते व्यवस्थित थोडेसे पहा पुढचा प्रश्न आहे शिक्षकांच्या टिंबटिंबवर शिक्षकाचे अध्यापन कार्य अवलंबून असते अध्यापन परिणामकारकता अध्यापन कृती अध्यापन क्षमता यापैकी नाही बरोबर उत्तर क आहे अध्यापन क्षमता अध्यापन कार्य स्वाश्रयी चल तर अध्यापन परिणामकारकता हे अध्यापनाचे आश्रयी चल आहे विधानपूर्ण सत्य विधान पूर्ण असत्य विधान अंशता सत्य विधान अंशता असत्य तर बरोबर उत्तर अ आहे विधान पूर्ण सत्य वर्गातील आंतरक्रियेचे टिंबटिंब प्रकार पडतात दोन तीन चार यापैकी नाही तर बरोबर उत्तर अ आहे दोन वर्गातील आंतरक्रियेचे दोन प्रकार पडतात पुढीलपैकी टिंबटिंबाचा उपयोग शिक्षक प्रत्यक्षरित्या नियंत्रणासाठी करतात प्रशंसा उत्तेजन आज्ञा देणे प्रश्न बरोबर उत्तर ब आहे उत्तेजन प्रत्यक्षरित्या नियंत्रणासाठी शिक्षक उत्तेजन या तंत्राचा काय करतात वापर करत असतात अध्यापनाशी संबंधित या युनिटमध्ये भरपूर प्रश्न आहेत तुम्ही दैनंदिन अध्यापक अध्यापन करत आहात काही विद्यार्थी शिक्षक म्हणून जॉबमध्ये आहेत तर त्यांना ते थोडंसं समजेल पण मानसशास्त्रीय दृष्ट्या जो तात्विक भाग आहे तो थोडंसं तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न चौदावा फ्लांडर्स व त्यांचे सहकारी यांच्या मते वर्गात घडणाऱ्या आंतरक्रियेपैकी टिंबाटिंब आंतरक्रिया अशाब्दिक असते दोन तृतीयांश एक तृतीयांश तीन द्वितीयांश तीन म्हणजे एकपैकी तिसरा भाग असं तर याचं जे बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्र हो चौदाव्या प्रश्नाचं ते ब आहे एक तृतीयांश बेलक व त्याच्या सहकार्याने मांडलेल्या खेळीच्या प्रकारासंबंधी पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे रचनात्मक खेळी कथन व्याख्यान अपेक्षात्मक कृती प्रश्न आज्ञा प्रतिसादात्मक कृती आज्ञेनुसार कृती करणे प्रतिक्रियात्मक कृती प्रश्नांची प्रति प्रति उत्तरे देणे तर बरोबर उत्तर ड आहेच प्रतिक्रियात्मक कृती प्रश्नांची उत्तरे देणे ही जोडी चुकीची आहे प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाची सुरुवात ही वर्ग अध्यापनाच्या टिंबटिंब निरीक्षणातून होते अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सांगता येत नाही यापैकी नाही तर बरोबर उत्तरेचं ब आहे प्रत्यक्ष प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाची सुरुवात ही वर्गाध्यापनाच्या प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते पुढचा प्रश्न आहे प्रक्रिया निष्पत्ती संशोधनातील पहिल्या पायरीस काय म्हणतात वर्णनात्मक संशोधन सहसंबंधात्मक संशोधन प्रायोगिक संशोधन यापैकी नाही तर बरोबर उत्तर अ आहे वर्णनात्मक संशोधन प्रक्रिया निष्पत्ती संशोधनाचे फलित पुढीलपैकी कोणते उदाहरणांचा वापर प्रत्येक मुद्द्यानुसार सारांश यामुळे प्रमुख मुद्द्यांच्या अध्ययनात चालना मिळते प्रश्नानंतर पुरेशी वेळ स्तब्धता आकलनास पूरक ठरते विद्यार्थ्यांच्या शंका किंवा मते यावर आपले मत मांडणे अध्ययनास प्रेरक ठरते वरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे अ ब तिन्ही मुद्दे बरोबर आहे त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे प्रक्रिया निष्पत्ती संशोधनातील त्रुटी कोणती पूर्णपणे चुकीच्या प्रतिसादावर तो तो म्हणजे कोण विद्यार्थी चुकीचा प्रतिसाद आहे हे योग्य स सो, शब्दात शब्दाचा इष्ट ठरते शिक्षकांच्या एखाद्या वर्तनामुळे अध्ययनास का चालना मिळते या प्रश्नाचे उत्तर या संशोधनातून मिळत नाही मुद्द्यांचा योग्य क्रम व संबोध यांची पुनरावृत्ती यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान संपादन वाढते प्रत्येक बरोबर उत्तराचा योग्यता दर्शक स्वीकार अध्ययनाच्या दृष्टीने परिणामकारक ठरतो तर बरोबर उत्तरेचा ब पर्याय आहे एकोणविसाव्या प्रश्नाचा ब पर्याय बरोबर आहे पुढचा विसावा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो शिक्षक अध्यापन वर्तनाबरोबरच आणखी टिंबटिंब प्रक्रियांचा अध्यापनात समावेश होतो शिक्षक विचार प्रक्रिया सामाजिक मध्यस्थ प्रक्रिया विद्यार्थी विचार प्रक्रियावरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे शिक्षकाच्या अध्यापन वर्तनाबरोबरच अ ब क तीनही प्रक्रियांचा समावेश अध्यापन प्रक्रियेमध्ये होतो त्यामुळे ड हा पर्याय ते बरोबर आहे अध्यापनाच्या संदर्भात शिक्षकांच्या मनात ज्या विचार प्रक्रिया चालतात त्यांचे टिंबटिंब प्रकार पडतात दोन तीन चार पाच तर बरोबर बर उत्तर ब आहे तीन टिंबटिंबचा अभ्यास करण्यासाठी उद्दीपित प्रत्याव्हान पद्धतीचा वापर करतात शिक्षक पूर्व क्रियात्मक विचार शिक्षकांचे आंतरक्रियात्मक विचार व निर्णय शिक्षकांच्या अध्यापनविषयक वैयक्तिक उपपत्ती व विश्वास यापैकी नाही तर बरोबर उत्तर ब आहे शिक्षकांचे आंतरक्रियात्मक विचार व निर्णय शिक्षक व्यक्त करत असलेली तत्वे संबंधी पुढीलपैकी कोणती जोडी असत्य आहे तर इथे दहा तत्व जे आहेत ती व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे मी काही नमुना म्हणून दिलेले आहेत भरपाईचे तत्व जी मुले लाजरे असतात त्यांच्यासाठी अधिक काही केले पाहिजे प्रगत चाचणी तत्व विद्यार्थ्यांच्या प्रगतीची सातत्याने नियमितपणे चाचणी घ्यावी समापनाचे तत्व अध्यापनात शिक्षकांनी स्वतःच्या भावनांना आवर घालावा समान वागणुकीचे तत्व विद्यार्थ्यांशी वागताना त्यांना समान वागणूक द्यावी तर बरोबर याचं उत्तर क पर्याय आहे तेवीसाव्या प्रश्नाचा क हा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांचे विशिष्ट आशयाचे किंवा कौशल्याचे अध्ययन टिंबटिंब घटक किंवा चलावर अवलंबून असते तीन चार पाच सहा तर बरोबर उत्तरेचं क आहे पाच विद्यार्थ्यांचे विशिष्ट आशयाचे किंवा कौशल्याचे अध्ययन हे एकूण पाच घटकावरती किंवा चलावरती अवलंबून असते ते कोणते पाच घटक आहेत ते सुद्धा तुम्ही थोडंसं अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र कोणताही युट्यूबवरचा माझा तुम्ही व्हिडिओ पाहत असताना त्या प्रश्नातील उत्तराचा बरोबर वर्णाक्षर लक्षात न ठेवता योग्य तो शब्द किंवा विधान लक्षात ठेवा म्हणजे त्याच्यावरती परत फिरवून प्रश्न विचारला तर तुमच्या नक्की लक्षात येईल पंचवीस हा प्रश्न आहे शिक्षक परिणामकारकतेवरील संशोधनावर आधारलेले पहिले अध्यापन प्रतिमान म्हणजे अध्यापन कार्य प्रतिमान टिंबटिंब यांनी मांडले बराक रजेनशाईन रॉबर्ट स्टीवन्सन Uh, कॅरल व ब्लूम अ व दोन्ही तर बरोबर पर्यायचा ड आहे अ व दोन्ही अल्पकालीन अवधान टिंबटिंब तीम्ब, uh, असते पर्याय असे आहेत विद्यार्थी मित्र ऐच्छिक uh, सॉरी अनैच्छिक ऐच्छिक यापैकी नाही सांगता येत नाही तर बरोबर उत्तरेचं अ आहे अनैच्छिक अल्पकालीन अवधान हे अनैच्छिक स्वरूपाचे असते uh, पुढचा प्रश्न आहे सत्तावीसावा माहिती प्रक्रिया करण्याची मानवी प्रणालीचे पुढीलपैकी भाग कोणते भाग आहेत ज्ञानेंद्रिय स्मृती प्रतिसाद प्रणालीवरील सर्व तर बरोबर पर्याय ड वरील सर्व आहे वर्गामध्ये अथवा अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करू शकणारा आकृती बंध किंवा आराखडा म्हणजे टिंबटिंब होय अध्यापन पद्धती अध्यापन अध्यापन प्रतिमान अध्ययन तर बरोबर उत्तरेचं क आहे अध्यापन प्रतिमान थोडंसं अध्यापन प्रतिमान आणि अध्यापन प्र पद्धती याच्यामधले जे फरकाचे तुम्हाला पाच सहा पॉईंट दिलेत ते तुम्ही लक्षात घ्या पुढीलपैकी कोणते प्रतिमान व्यक्तिगत विकास प्रतिमानातील आहे उद्गमन विचार प्रतिमान प्रतिमान जाणीव भूमिका पालन प्रतिमान शेवटचा ड पर्याय प्रशिक्षण प्रतिमान तर बरोबर ब आहे जाणीव जागृती प्रतिमान हे व्यक्तिगत विकास प्रतिमानातील आहे विद्यार्थी मित्र प्रतिमानांचे एकूण चार गट केलेले आहेत आणि चार गटामध्ये परत प्रतिमान येतात तर कुठलं प्रतिमान कुठल्या गटामध्ये येतं किंवा कुठल्या तज्ज्ञानं कोणता प्रतिमान मांडलेला आहे तर हे थोडंसं तुलनात्मक कागदावरती तयार करा म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर नक्की उत्तर देता येईल तिसावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची डाबा पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमन अग्रज संघटक प्रतिमान डेव्हिड आसुबेल संबोध साध्यता प्रतिमान जॉर्ज शेफल बरोबर उत्तरेचं ड आहे संबोध साध्यता प्रतिमान जॉर्ज शेफल तर हे चुकीचं आहे ही जोडी चुकीची आहे टिंबाटिंबा हे अध्यापन प्रतिमानाची उद्घाते आहेत जॉयस व विल जॉर्ज शेफल आणि क पर्याय असं आहे विद्यार्थी मित्र हिल्डा डाबा आणि ड आहे रिचर्ड सचमन तर बरोबर उत्तरेचं अ आहे जॉयस व विल याला मार्शा विल असं पण म्हणतात आणि ब्रुस जॉईस ब्रुस जॉईस व मार्शा विल असं सुद्धा तुम्हाला पर्याय आला तरी तो बरोबर आहे तर जॉयस व विल हे अध्यापन प्रतिमानाचे उद्घाते आहेत तंत्रशास्त्रात मानवी शरीराला टिंबटिंब म्हणतात ब्रह्मपूर चित्त अंतमयमन रथ तर बरोबर पर्यायचा अ आहे ब्रह्मपूर टिंबटिंब म्हणजे पूर्वानुभव जागृत होऊन विविध गोष्टींच्या अर्थाचा उलगडा होणे होय प्रतिभा विवेक प्रज्ञा मन बरोबर उत्तरेचं क आहे प्रज्ञा बौद्धकालीन संदर्भानुसार टिंबटिंब मती वर्तमान सांगते स्मृतीभूत काळ आठवते प्रज्ञा भविष्य काय स्पष्ट करते वरील सर्व तर बरोबर परे ड वरील सर्व आहे बौद्धकालीन संदर्भानुसार अ ब क तिन्ही विधानं बरोबर आहेत त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे शेवटचा जो नवा घटक आहे त्याच्यामध्ये जे भारतीय मानसशास्त्र दिलेलं आहे तर तो, तो पूर्ण युनिट तुम्ही एकदा किंवा दोनदा व्यवस्थित वाचा आणि व्हिडिओ हा पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप नक्की लक्षात येईल टिंबटिंब व्यक्तीने निस्वार्थ बुद्धीने राष्ट्रसेवा करावी आश्रम ग्रहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम तर बरोबर पर्यायचा क आहे वानप्रस्थाश्रम जे आश्रम व्यवस्था चार आहे किंवा जे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवा याच बरोबर उत्तर प्रश्नाचं क आहे व्यक्तिमत्व संतुलित होण्याच्या दृष्टीने टिंबटिंबवर संयम आवश्यक आहे शरीरावर मनावर प्रज्ञेवर प्रतिभावर बरोबर उत्तर ब आहे मनावर भारतीय मानसशास्त्राचे शिक्षणशास्त्रातील योगदान कोणते विद्यार्थ्यांनी भावनांचा आहारी जाऊ नये विद्यार्थ्यांनी बलोपासना करणे आवश्यक आहे जीवनातील यशाने हुरळून जाऊन ड वरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे अ ब क तिन्ही योगदान आहे त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे अडतीसा प्रश्न टिंबटिंबनी मनाला तर्क बुद्धी विचारांचे अधिष्ठान मांडले आयुर्वेद संख्याशास्त्र वैदिक ऋषी उपनिषद तर याचा बरोबर उत्तर जो आहे अडतीसा प्रश्नाचा तो क आहे वैदिक ऋषी वैदिक ऋषींनी मनाला तर्क बुद्धी विचारांचे अधिष्ठान मांडले टिंबटिंब तयारी चांगली झाल्यावर अध्ययन प्रक्रिया परिणामकारक होते शारीरिक मानसिक बौद्धिक बौद्धिक क आहे त नाही बौद्धिक वरील सर्व तर ड वरील सर्व हा पर्याय ते बरोबर आहे विविध विषयात पारंगत होण्यासाठी अध्ययनाला पूरक घटक म्हणजे टिंबटिंब होय प्रज्ञा प्रतिभा संयम अ व दोन्ही तर बरोबर उत्तर चाळीसा प्रश्नाचा ड पर्याय बरोबर आहे अ व बोन्ही टिंबटिंब हे मनाचे कार्य होय योग्य योग्यतेचा निर्णय घेणे अहितापासून रक्षण करणे गतानुभवांचे स्मरण करून देणे वरील सर्व तर ड वरील सर्व पर्याय बरोबर आहे प्रज्ञेची वाढ करण्यासाठी कोणत्या पद्धतींचा अवलंब करावा यमनियमन आयुर्वेदिक रसायने वापर क्रमपाठ वरील सर्व तर बरोबर उत्तरेचं ड आहे वरील सर्व प्रज्ञेची वाढ करण्यासाठी अ ब क तिन्ही पद्धती बरोबर आहेत त्यामुळे ड हा पर्याय बरोबर आहे टिंबटिंब म्हणजे सिद्धी स्मरण प्रज्ञा प्रतिभा मन तर बरोबर उत्तरेचं क आहे प्रतिभा प्रतिभा म्हणजे सिद्धी याला विवेक सुद्धा दुसरा शब्द आहे हे पण लक्षात ठेवा टिंबटिंब हा प्रतिभेचा घटक होय शक्ती निपुणता लोकशास्त्र वरील सर्व तर बरोबर उत्तर ड वरील सर्व आहे टिंबटिंबने व्यक्तिगत विकासासाठी संकल्पना पाहताना व्यक्ती व समाजांचा संबंध जोडला आहे पातंजल योगशास्त्र आयुर्वेद श्रीमद भगवद्गीता उपनिषद तर बरोबर उत्तरेचं अ आहे पातंजल योगशास्त्र पातंजल योगशास्त्राने व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना पाहताना व्यक्ती व समाजांचा संबंध जोडलेला आहे आणि त्याचा परिणाम कसा होतो व्यक्तिमत्तावरती ते सुद्धा मांडलेलं आहे भारतीय मानसशास्त्राने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणता संदेश दिला आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांच्या मनाची निकोप वाढ करून प्रज्ञा व प्रतिभा जोपासावी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण संक्रमित होण्यासाठी प्रयत्न करावा विद्यार्थ्याला अभ्यासात गोष्टी निर्माण व्हावी अभ्यासात गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या ते मनात आत्मविश्वास निर्माण करावा वरील सर्व तर बरोबर उत्तरेचं ड वरील सर्व आहे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टींची जोड द्यावी पाठांतर अ हा पर्याय पाठांतर आहे ब पर्याय आहे कोडी सोडवणे प्रात्यक्षिकावर भर देणे वरील सर्व बरोबर उत्तरेचं ड वरील सर्व आहे बौद्धिक विकासासाठी पाठांतर कोडी सोडवणे प्रतिक्षिका भर देणे या तिन्ही गोष्टींची जोड द्यावी त्यामुळे ड पर्याय बरोबर आहे याच पद्धतीने विद्यार्थी मित्र शारीरिक विकासासाठी कुठले उपक्रम किंवा पद्धती वापराव्या सामाजिक विकासासाठी कुठले उपक्रम वापरावे हे सुद्धा थोडंसं तुम्ही पहा विद्यार्थ्यांचे सामाजिक विकास होण्यासाठी टिंबटिंब प्रकल्प शाळेत सुरू करावेत योगासने समाजसेवेचे पाठांतर इतर मैदानी खेळ तर बरोबर उत्तरेचं ब समाजसेवेचे प्रतिभेचे एकूण टिंबटिंब प्रकार आहेत चार पाच सहा सात तर बरोबर उत्तरे जे याचं आहे ते क आहे सहा प्रतिभेचे एकूण सहा प्रकार आहेत तर ते कोणते सहा प्रकार आहेत हे सुद्धा थोडंसं तुम्ही नोंद करून ठेवा मनोव्यापाराच्या शरीरावर आणि शरीर व्यापारांचे मनावर परिणाम होतात विधान पूर्ण सत्य विधान पूर्ण असत्य विधान अंशतः असत्य विधान अंशतः असत्य तर बरोबर उत्तरेचं क आहे पूर्ण सत्य विविध शास्त्रात मांडलेल्या मन व आत्मा संकल्पनेसंबंधी खालीलपैकी कोणती जोडी असत्य आहे चरकसंहिता सत्य चरक आत्मा शरीरसंच आयुर्वेद षडधावात्मक व्यवस्थित ते पर्याय बघा आणि नीट समजून घ्या आयुर्वेद षडधावात्मक पुरुष सांख्यशास्त्र उभयात्मक इंद्रिय आणि शेवटचा जो डव पर्याय तो न्यायदर्शन चित्त तर यापैकी जो बरोबर पर्याय आहे तो विद्यार्थी मित्र ड आहे न्यायदर्शन चित्त ही जोडी काय आहे असत्य आहे तर विद्यार्थी मित्र या पद्धतीनं आपण एक ते एक ते एकावन्न प्रश्न बघितलेले आहेत आणि प्रश्न क्रमांक जो एकोणपन्नास आहे तर पृथ्वीचे जे एकूण सहा प्रकार जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा त्याची नोंद करून ठेवा आजच्या आपल्या व्हिडिओ म हा जो होता तो दुसरा पार्ट होता पाचशे सव्वीसचा व्हिडिओ पाचशे सव्वीसचे एकूण दोन व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत उर्वरित व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला देणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून आणि लाईक करून कळवायला विसरू नका धन्यवाद आणि परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक